गेल्या एक वर्षापासून कोरोना हा महामारीचा रोग काय कमी होत नाही, त्या निमित्ताने केंद्र शासनाने प्रत्येक राज्यामध्ये लस पाठवण्याचा जो मोहीम केलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्राला हा दुजा भाव दाखवलेला आहे। आज लसमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटीची असताना सुद्धा तिथं 1 कोटी लस मिळले जाते, जिथे गुजरातमध्ये फक्त 6 कोटी लोकसंख्या असताना तिथं 1 कोटी 14 लाखाचं लस पुरवठा करण्यात येते। हे हा दुजा भाव हा केंद्र शासनाने केलेला आहे आणि म्हणते की लस वाया गे फार घालवलं आलेलं आहे, परंतु अख्ख्या भारत देशामध्ये महाराष्ट्र एकमेव देश असा आहे की येथे 3% लस वाया गेलेलं आहे। तसे बघण्यात आले तर गुजरात असू दे, मध्य प्रदेश असू दे, उत्तर प्रदेश असू दे, झारखंड असू दे किंवा कर्नाटक असू दे, जिथे बीजेपी सरकार आहे तिथं 7, 8, 9, 10 असं टक्केवारीने लस नाश करण्यात आलेले आहेत, परंतु भारत आपल्या भारत सरकारने लसाचं महत्व ओळखून त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न असताना सुद्धा मोदी सरकारने लस हे महाराष्ट्र शासनाला कमी पुरवठा करण्यात आलेले आहे। याच्या निषेधात आमच्या महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले तसेच आमचे कार्याध्यक्ष प्रणितय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने हा मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे।